हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। आज मैं तुम्हाला दाखवणार आहे एकदम डिलिशियस क्रीमी आणि चीजी घरच्या घरी पास्ता बनवण्याची रेसिपी। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे, त्यामुळे ही रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी एका टोपामध्ये मी 2 ग्लास पाणी तापत ठेवलं, मग मी त्याच्यामध्ये 1/2 चमचा भरून मीठ टाकलं आणि 1 चमचा भरून तेल टाकलं। पाण्याला छान उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 कप पास्ता याच्यामध्ये टाकलेला आहे। पास्ताला आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे। आता 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता पास्ता जो आहे तो व्यवस्थितपणे शिजला गेला आहे। आता मी याच्यातलं जे पाणी आहे त्याला ड्रेन करून घेणार आहे। आता एका दुसऱ्या छोट्या कढईमध्ये मी 1 टेबलस्पून बटर टाकलेलं आहे। बटरला छान आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। बटर छान मेल्ट झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 मध्यम आकाराच्या कांद्याला बारीक चिरून ॲड केलेला आहे। या टायमाला आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 बारीक चिरलेली ढोबळी मिरची ॲड केलेली आहे। आता तुम्हाला जर का इथे रंगीत ढोबळी मिरची ॲड करायची असेल तर तुम्ही तेही करू शकता आणि जर का तुम्हाला इथे कॉर्न ॲड करायचं आहे तर तुम्ही तेही करू शकता। आता ह्या दोघांनाही कांदा आणि शिमला मिरचीला आपल्याला व्यवस्थितपणे सॉटे करून घ्यायचं आहे बटरमध्ये। 1-5 मिनटं आपल्याला याला छान सॉटे करून घ्यायचं आहे। मग मी त्याच्यामध्ये एकदम थोडंसं मीठ टाकणार आहे आणि 1/2 चमचा भरून मी याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे आणि याला छानपैकी मी मिक्स करून घेणार आहे। अजून 2-3 मिनटं आपल्याला कांदा आणि शिमला मिरचीला छान परतून घ्यायचं आहे। आता कांदा आणि शिमला मिरची छान सॉटे झालेली आहे, तर आता मी ह्याला इथून काढून आता इथे मी सॉस बनवून घेते। तर सॉससाठी मी इथे 1 कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा बटर टाकते आहे। आता जेव्हा आपण बटर ॲड करतोय तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मग त्याच्यामध्ये मी 1 चमचा भरून मैदा टाकलेला आहे आणि मैदा आणि बटरला आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये कोणतेही लम्स नाही राहिले पाहिजेत आणि आपल्याला गॅसची फ्लेम आतासुद्धा स्लोच ठेवायची आहे, जेणेकरून आपला जो मैदा आहे तो करपला नाही पाहिजे। आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं चिमूट भरून मीठ टाकत आहे आणि एकदम थोडीशी मी ह्याच्यामध्ये साखर टाकत आहे, म्हणजेच 1/4 टेबलस्पून मी इथे साखर टाकलेली आहे। आता या मिश्रणाला आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। मैद्यामधील कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला त्याला बटरमध्ये व्यवस्थितपणे सॉटे करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये 1 ग्लास भरून दूध ॲड करायचं आहे। हे जे मी दूध घेतलेलं आहे ते मी रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे आणि आता मी दुधाला मैद्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून मैद्याच्या काही पण गुठळ्या त्याच्यात राहिल्या नाही पाहिजे। मग मी ह्याच्यामध्ये 1/2 टेबलस्पून काळी मिरी पावडर ॲड केली। आता या सॉसमध्ये मी 1 टेबलस्पून ऑरिगॅनो आणि 1 टेबलस्पून चिली फ्लेक्ससुद्धा ॲड केलेला आहे आणि ह्याला व्यवस्थितपणे मी स्टर करून घेते आहे, व्यवस्थितपणे मिक्स करून घेते आहे। आता आपला हा जो सॉस आहे तो ऑलमोस्ट रेडी झालेला आहे। आता सर्वात लास्टला मी ह्याच्यामध्ये 3 चीजचे स्लाइस ॲड करते आहे। आता तुम्हाला चीजचे स्लाइस केवढे हवे आहेत त्यानुसार तुम्ही इथे चीज वापरू शकता। मी इथे स्लाइस चीज यूज केलेला आहे। जर का तुम्हाला नॉर्मल आपलं क्यूब्सवालं चीज यूज करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता। आता चीज व्यवस्थितपणे या सॉसमध्ये मेल्ट झालेला आहे। चीज छान मेल्ट झाल्यानंतर आपला सॉस जो आहे तो रेडी झालेला आहे। आता लगेचच मी ह्याच्यामध्ये ज्या भाज्या मी सॉटे करून घेतल्या होता त्या ॲड करणार आहे आणि लास्टला मी ह्याच्यामध्ये पास्ता जो ड्रेन करून ठेवला होता तोही ॲड करणार आहे आणि याला सर्वांना व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे। आता 2 ते 3 मिनटं आपल्याला सॉसमध्ये पास्त्याला छानपैकी स्टर करून घ्यायचं आहे, कोट करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपला जो चीजी क्रीमी पास्ता जो आहे तो रेडी झाला आहे खाण्यासाठी। आता मी एका सर्विंग प्लेटमध्ये ह्याला काढून घेते आहे आणि गरमागरम सर्व करते आहे। तर ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि हा क्रीमी आणि चीजी पास्ता कसा बनला आहे तो मला कमेंट सेशनमध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी जर का आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।